मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अजून 2144 पदांची जाहिरात ही येणार आहे. त्याबाबतचा हा 22 नोव्हेंबर 2019 जी आर. तर मित्रांनो, आपण तयारीत लागायचं आहे. पोलीस शिपाई भरतीची जाहिरात तर आलेली आहे, आपण सर्वांनी माहीत आहे. त्याचबरोबर पोलीस शिपाई चालकची सुद्धा जाहिरात आलेली आहे. त्यानंतर SRPFच्या सशस्त्र पोलीस दलांच्या सुद्धा जाहिराती आलेल्या आहेत. त्याचबरोबर आता मित्रांनो, ट्रॅफिक पोलीस या पदांची जाहिरात आता येणार आहे. तर आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यावर आधारित आजची न्यूजसुद्धा आपल्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो बघा, घटकनिहाय पदाच्या वाटपाला गृहविभागाचा हिरवा कंदील. मुंबई आयुक्तालयाअंतर्गत सर्वाधिक 620 पदांचा समावेश असणार आहे. सुरळीत वाहतुकीसाठी आता पोलिसांची आणखीन 2144 पदे भरणार. नव्याने निर्माण करण्यात येणारी संवर्गनिहाय पदं याच्यामध्ये बघू शकता, अधीक्षक 3, उपाधीक्षक 6, निरीक्षक 27, सहाय्यक निरीक्षक 63, उपनिरीक्षक 108, सहाय्यक फौजदार 126, हवालदार 379, शिपाई 1143 आणि चालक शिपाई 289. तर मित्रांनो, आपल्याला हीच माहिती हा जी आर जाणून घ्यायचा आहे. जी आर आपल्या स्क्रीनवर आहे. बघा, प्रस्तावना, कारण हे जे पदं भरले जाणार आहेत हे न्यायालयाच्या आदेशानुसार भरले जाणार आहे. बघा, माननीय उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 92/2013 दिलेल्या आदेशाचा विचार करता, म्हणजेच न्यायालयाने आदेश केलेला होता की मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीला कोंडी होत आहे, अपघात होत आहे, त्यामुळे वाहतूक शाखेमधील पदं तात्काळ भरावी. कारण शासनाने जे कारण दिलेलं होतं ते म्हणजे अतिशय हास्यास्पद कारण दिलं होतं की आमच्याकडे यंत्रणा नाही आहे, पोलीस कर्मचारी कमी पडतात, त्यामुळे न्यायालयाने आदेश दिलेला होता की तुम्ही नवीन पोलीस भरती करा, परंतु सर्वसामान्य जनतेकरता चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटीज द्या. त्यामुळे मित्रांनो, एकूण 2144 पदं ही निर्माण करण्यात आलेली आहे, त्याला मान्यता शासनाने दिलेली आहे आणि लवकरच ही भरती प्रक्रिया होणार आहे. शासन निर्णय बघू शकता आपण, इथे सविस्तर माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारचा हा शासनाचा नियम आहे, जी आर आहे, आणि लवकरच ही सुद्धा भरती आपल्याला आलेली दिसेल, त्यामुळे आपण तयारीत राहायचं आहे. मित्रांनो, महत्त्वाची माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून, ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, नक्कीच ती आपल्याकरता उपयुक्त असेल. धन्यवाद.